आता बातमी पाहतो आहोत नाशिक मधनं. नाशिक मध्ये डॉक्टरांचे हल्ले रोखण्यासाठी आता पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबवलाय. क्यूआर कोडच्या माध्यमातून हे हल्ले रोखले जाणार आहेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात तसे क्यूआर कोड लावले गेलेले आहेत. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना हे क्यूआर कोड त्यांच्या मोबाईलमध्ये स्कॅन करावं लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सतत पोलिसांचा वावर राहणार आहे. पोलिसांचा वावर असल्यामुळे हल्ले रोखता येतील असा विश्वास पोलिसांकडनं व्यक्त केला गेलेला आहे. डॉक्टरांवरचे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी किरण गोटूर. मागच्या काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात जे हल्ले होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि हेच हल्ले रोखण्यासाठी नाशिक पोलिसांकडनं एक वेगळ्या पद्धतीचं जे उपक्रम राबवल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अशा पद्धतीचे क्यूआर कोड हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेले आहेत. मी आता नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आहे आणि इथली पोलीस चौकी आहे. हे क्यूआर कोड या पोलीस चौकीवरती लावण्यात आलेले आहेत आणि हे क्यूआर कोड खरं तर स्कॅन करण्यासाठी जे पेट्रोलिंग करतात पोलीस त्यांना इथे येणे बंधनकारक आहे, जेणेकरून संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त असेल असं जे आहेत उपक्रम हे नाशिक पोलिसांकडनं एकूणच राबवल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. फक्त जिल्हा रुग्णालयच नव्हे तर जे जे नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटल आहेत आणि जे कोरोनासाठी विशेष जे आहेत हॉस्पिटल करण्यात आलेले आहेत या सगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं क्यूआर कोड हे लावण्यात आलेले आहेत आणि जे पेट्रोलिंगला पोलीस असतात प्रत्येक एक तासांनी दोन तासांनी त्यांना जाऊन हे क्यूआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे, जेणेकरून एक तासाला दोन तासाला खरं तर हॉस्पिटलमध्ये पोलिसांचं बंदोबस्त असलेलं हे नागरिकांना बघायला मिळेल. ती मागच्याच आठवड्यामध्ये नाशिकमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरती ज्यात हल्ला झालेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांची एक बैठक सुद्धा झालेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे क्यूआर कोडचं ज्यात उपक्रम हे नाशिकमध्ये राबवण्यात आलेलं आहे. आता किमान या उपक्रम नंतर तरी अशा पद्धतीची घटना हे थांबतील का हेही बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.